नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. सोहम रूममध्ये पेंटिंगचे काम करत असतो तेवढ्या ते अद्वैत इतका खुश होऊन येतो तेव्हा सोहम त्याला खुश बघून विचारतो की अरे मगाशी तर तू किती डिस्टर्ब दिसत होतात आणि आत्ता चक्क खुश. तेवढ्या तेथे राहुल येतो आणि सोहमला विचारतो की ब्रोचा मूड ऑफ होता का, परंतु त्याच्याकडे बघून असे वाटत तर नाही. तेवढ्यात सोहम म्हणतो की ते सर्व जाऊन दे, याचा मूड चेंज का झाला ते मला अगोदर जाणून घ्यायचे. तर राहुल मुद्दाम हसतो तेव्हा अद्वैत म्हणतो की नक्की सांगू, आणि तो सांगू लागतो की जेव्हा आपल्या लाईफमध्ये योग्य असा पार्टनर आपल्याला मिळतो ना तेव्हा सर्व काही परफेक्ट होते आणि गिटार आपोआप वाजवण्यासाठी लागते. तेव्हा राहुल म्हणतो की सोहम हे बघ पोएट, तर अद्वैत म्हणतो की नाही सिंगर. तेव्हा सोहम म्हणतो की दादा ते सर्व जाऊन दे, परंतु नक्की झाले काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगतो, आणि जेव्हा मी डिस्टर्ब होतो आणि मी नेहमीच नयनाशी बोललो, परंतु माझ्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे मी त्यांना सांगितलं नाही, परंतु त्यांनी ते परफेक्ट ओळखले आणि मला ते सर्व सांगितले आणि त्यांनी मला तसे करण्यासाठी सुद्धा सांगितले. आणि त्यानंतर इकडे सरोज ही रघुवर ओरडत असते कारण काही पांढऱ्या कपड्यांना डाग राहिलेले असतात. ही सरोजला समजावते. सरोज म्हणते की अगं तू त्याला जाण्यासाठी का सांगितले, या घराची पण एक शिस्त आहे आणि नियम तर सर्वांनी पाळायला हवेत. तेव्हा रजनी म्हणत असते की वहिनी मी डायरेक्ट सांगितले त्यामुळे काही चुकले का. तेवढ्यात रोहिणीही पुढे येते आणि माझ्याकडे एक तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा सरोज म्हणते की मला कळेल काय व्यवस्थित ते सांग. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अगं आपल्या होणाऱ्या सुनबाईच्या घरी मी जाऊन आले आणि रोहिणीला ते संगीताने घातलेला तो तमाशा ते सर्व क्षण आठवतात आणि ती मात्र खुश होत असते. सरोज विचारते की अगं तू नयनाच्या घरी जाऊन आली का. रजनी विचारते की काय झाले. तेव्हा रोहिणी म्हणते की काही नाही, त्यांचं घर खूप छान आहे, जरा जुनं आहे पण जरा खानदानी वाटते आणि त्यांच्या घरी व्हॅल्यूजला खूप महत्त्व आहे असे दिसते. आपल्या अद्वैतला शोभेल असं सासर मिळालेवर का. आणि सरोजला म्हणते की तुझ्या आता सर्व शंका दूर तर झाल्यास ना, तर रोहिणीसुद्धा हे सर्व तिने खोटं सांगितलेलं असते. मात्र रजनी आणि सरोज मात्र ते ऐकून खुश होतात. रोहिणी म्हणते की अगं आपल्याला साजेल तसं घर आहे, त्यामुळे मला असे वाटते की उद्याच आपण त्यांच्या घरी बोलणी करण्यासाठी जावं. सरोज म्हणते की आपल्याला त्यांनी काय सांगितले होते की नयनाचे बाबा घरी नाही, ते आल्यानंतर आपण मुहूर्त बघू आणि लगेच सर्व बोलणी करून टाकू, परंतु त्यांचा अजून फोन तर आलाच नाही, मग हा कार्यक्रम कसा करायचा. तेव्हा रुणी म्हणत असते की आपण आत्ता त्यांना फोन करूयात आणि ते आले की नाही हे विचारू आणि ते जर येणार असले तर लगेच हा सर्व कार्यक्रम उद्याच उरकून टाकूयात. तेव्हा रजनी म्हणते की हो कशाला उगाच वेळ वाया घालवायचा, तर रोहिणी लगेच फोन लावते. संगीता मात्र झोपलेली असते आणि फोनचा आवाज ऐकून ती उठते. तेव्हा रोहिणी म्हणते की मी रोहिणी बोलते. तेव्हा नयनाचे बाबा आले की नाही असे विचारते. संगीता म्हणते की हो आले ना आणि बाहेर बसलेले आहेत. रोहिणी सरोजकडे फोन देते. तेव्हा सरोज संगीताला विचारते की नयनाचे बाबा घरी आलेत ना, तर संगीता ही घाबरतच हो आले ना असे म्हणते. सरोज म्हणत असते की मग आता आले ते मग लगेच सर्व कार्यक्रम आपण उरकून टाकूयात आणि लगेच उद्या. संगीता म्हणते की डायरेक्ट उद्याच. सरोज म्हणते की काही प्रॉब्लेम आहे का. संगीता म्हणते की नाही आणि या उद्या तुम्ही ठरूयात. मात्र संगीताला टेन्शन आलेले असते की उद्याच आता हे सर्व ॲडजस्टमेंट कसे करायची आणि ती फोन ठेवते. त्यानंतर इकडे नयना रूममध्ये विचारच करत असते की घरात कुणी नाही, बाबासुद्धा नाही आणि कलाताईला येण्यासाठी सुद्धा वेळ आहे, त्यामुळे आत्ताच मी या योग्य वेळेत आईबरोबर हे सर्व बोलू शकते. तेवढेच संगीता धावतच आपल्या हातामध्ये पिशवी घेऊन येते आणि नयनाच्या हाताला धरून तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिला बाहेर घेऊन येते. नयना विचारत असते की आई कुठे. तेव्हा काजल बाहेर बसलेलीच असते आणि तुम्ही कुठे निघालात असे विचारते. संगीता म्हणते की अगं तुझे बाबा कुठे आहे आणि कला अजून आली की नाही. तेवढ्यात कलासुद्धा येते. संगीताला इतके घाबरलेले बघून कलाला मात्र ते अद्वैत जितका डिस्टर्ब होता मंदिरात आल्याचे सर्व क्षण तिला आठवतात. तेव्हा संगीता तिला म्हणत असते की आता रात्रभर इतके कामं करत जाऊ नकोस. तेव्हा कला म्हणते की आई नेमकं काय झाले ते मला सांग. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं खूप गडबड झाली आणि इतक्या काहीच सर्व काही. आणि ती काजलला म्हणते की जा बाबांना बोलावून तू घेऊन ये. तेव्हा काजल दिनकरला घेऊन आतमध्ये येते, तर दिनकर म्हणतो की काय झाले. तेव्हा संगीता म्हणत असते की आओ ते चांदेकर आहे ना, तेच उद्याच आपल्याकडे बोलणी करण्यासाठी येतात, त्यामुळे मी आता एक काम करते, सुकन्याची मदत घेते आणि तिच्या घरी जाते नयनाला घेऊन.
आणि ती लगेच नयनला हाताला धरून सुकन्याच्या घरी निघून जाते. तर कलाला आणि इकडे सर्वांना टेन्शन येते. तेव्हा दिनकर म्हणत असतो की अगं कला तू नको टेन्शन घेऊ, आणि ही संगीता हे ना ते चांदेकर येणार आहेत ना, त्या पाहुण्यांना घेऊन ती तिकडे त्यांचं घर म्हणजे आपलं घर म्हणून दाखवण्यासाठी घेऊन जाते. आणि त्या सुकन्याला काय वाटेल, काय विचार करेन ती हे सर्व. तिला असे वाटेल की ह्या संगीताच्या नवऱ्याने तिच्यासाठी आयुष्यात काहीच केले नाही आणि आता आपली ही बहीण आपल्या घरी आपला पदर पसरण्यासाठी आली. तेव्हा कला ही दिनकरला समजावते. तर काजल म्हणते की ह्या दोघींना आत्ता यावेळी तिकडे घरी मावशीच्या घरी जाण्याची काही गरज नव्हती. तेव्हा कला म्हणते की हो, त्या अद्वैत चांदेकरला जर समजले ते आपलं घर नाही तर तो काय करेल हे माहिती नाही, याची कल्पनासुद्धा सुचत नाही आणि तो चांगला माणूससुद्धा नाही. त्यानंतर इकडे संगीता ही नयनाला घेऊन बाहेर आलेली असते. नयना म्हणत असते की आई तुला मला खूप महत्त्वाचं सांगायचं, मला बोलून दे. संगीता म्हणते की आत्ता नाही, मला वेळ नाही. आणि संगीता बेल वाजवते तर सुकन्या बाहेर येते. त्या दोघींना बघून ती खूप खुश होते आणि त्यांना आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे अद्वैत हा सोहम आणि राहुलला सांगत असतो, आबांनी मला याबद्दल थोडंसं गाईड केलं होतं. आबांनी सांगितले होते की आपल्या लाईफमधील योग्य पार्टनर ही आपल्या मनातील ओळखू शकते तीच आपली योग्य पार्टनर असते, आणि मिस नयनाने तेच केले. तेव्हा सोहम म्हणतो की राहुल मला हेच कळत नाही की नयना वहिनीचं प्रोफेशन काय आहे. तेव्हा राहुल विचारतो की काय आहे रे, तर सोहम म्हणतो की परफेक्ट इमॅजिंग. तेव्हा अद्वैत तर खुश होतो आणि अद्वैतला इतके खुश बघून राहुल मात्र मनात म्हणत असतो की नयनाने नेमकं तुझ्यावर काय जादू केली ते तर मला माहिती नाही, परंतु तुझी ही परफेक्ट लाईफ पार्टनर मी कशी हिसकावून घेतो ते तू बघतच राहा. नंतर इकडे सुकन्याही संगीताला विचारते की अगं इतक्या रात्रीची कशी आली, सर्व काही ठीक तर आहे ना. संगीता म्हणत असते की अगं मी खूप अडचणीत आहे त्यामुळे मला रात्रीच तुझ्याकडे यावे लागले. सुकन्या म्हणते की अगं सर्व काही व्यवस्थित आहे ना भाऊजी, कसे आहेत. तेव्हा संगीता म्हणते की अगं सर्व व्यवस्थित आहे परंतु जरा मला टेन्शन आले. तर संगीता सांगू लागते की अगं नयनीचं लग्न ठरतं आहे. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं इतकी आनंदाची बातमी आणि इतकी नाराज होऊन का सांगते, आणि ती नयनाला चिडू लागते. संगीताला म्हणते की काय संगे, तू तर आता सासूबाई होणार, काय हवं ते सांग, ही सुकन्या बहीण तुझी तयारच आहे, माय आणि मावशी मिळून दणक्यात असं लग्न नयनीचं लावून देऊ आपण. संगीता म्हणते की मावशी ही दुसरी आईच असते म्हणून तुझ्याकडे मी दुसरी काहीतरी मदत घेण्यासाठी आले. सुकन्या म्हणते की अगं सांग ना इतके आडेधडे का घेते. संगीता सांगू लागते की अगं आपल्या नयनानी नशीब काढले, तो अद्वैत चांदेकर आहे ना त्याच्याशी आपल्या नयनाचं लग्न ठरले. तर सुकन्या ते नाव ऐकून खूपच खुश होते आणि नयना खरंच तू नशीब काढले आणि नयना अगदी राजकुमार मिळाल्यावर का तुला, म्हणून ती नयनाचेसुद्धा कौतुक करू लागते. इकडे नयनाला मात्र दुसरे टेन्शन असते, कारण तिला अद्वैतची नाही तर राहुलशी लग्न करायचे असते. सुकन्या म्हणू लागते की लव मॅरेज दिसते आणि नयना तर लाजते. तर सुकन्या म्हणते की प कशी लाजते, आणि काय संगीता तू इतक्या अशा आडल्या वेळेला आलीस आणि ही आनंदाची बातमी भाऊजींनासुद्धा बरोबर घेऊन यायचे. संगीता मात्र शांत होते आणि तिचा चेहरा पडला जातो. तर सुकन्या म्हणते की काय झाले, अगं अशी तोंड पाडून का बसलीस, टेन्शन घेतले का लग्नाचे. तेव्हा संगीता म्हणते की हो तायडे, अद्वैत चांदेकर आहे ना त्यांचे घरचे इतके सर्वजण उद्याच आपल्या घरी येतात आणि सर्व काही घाईनेच होते. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं होऊन दे, मी उद्याच सकाळी तुझ्या घरी तुझ्या मदतीला येते. तेव्हा संगीता म्हणते की अगं तू येऊ नकोस, परंतु आम्हीच तुझ्या घरी येऊ का एक दिवसासाठी. तर सुकन्या मात्र काही उत्तर देत नसते. त्यानंतर इकडे कलाला टेन्शन आलेले असते की मावशीने तिकडे होकार दिला की नाही आणि संगीताला काय त्रास होत असेल, आणि संगीताने ते रॉकेल अंगावर ओतून घेतलेले हे सर्व तिला टेन्शन येत असते. म्हणून कला म्हणते की देवी आई तूच काहीतरी मदत कर, आणि त्या आगाऊ चांदेकरला म्हणून तिला मंदिरात आलेल्या चांदेकर नेमकं काय म्हणजे म्हटला हे सर्व क्षण तिला आठवतात. त्यानंतर इकडे सुकन्या म्हणते की माझ्या घरी. तेव्हा संगीता म्हणते की हो आमचं घर छोटं आहे आणि मग आमच्या घरी कशीही बोलणी होऊ शकते. तेव्हा लगेच सुकन्या म्हणत असते की हे कसे शक्य आहे, आणि एक वेळ तू त्यांना असे सांग की मुलीच्या लग्नाची बोलणी मावशीच्या घरी करूयात, मग मी सर्व तयारी व्यवस्थित करून ठेवते. तेव्हा संगीता म्हणते की अगं तसं नाही, त्यांना आमचं घर बघायचे, मग त्यांना असे सांगावे लागेल की हेच आमचं घर आहे. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं हे कसे शक्य आहे, दारावरची पाटी ती सरपोतदार आणि आमचे शेजारी पाजारी
हे सर्व तर जुनं आहे, मग कसे शक्य होणार? आणि हे घर तुझं सांगून पुढे कसे होणार, कसे मॅनेज करणार तू सर्व? ते चांदेकर तर खूप मोठे ज्वेलर्स आहेत, मग तर हे अवघडच होईल. आणि मला एकच कळत नाही की संगे तू हे सर्व का करते. तेव्हा नैनासुद्धा विचार करते की हा आई खरंच तू कसला प्लॅन करतेस, आणि हा सर्व खेळ जर त्यांना समजला तर अद्वैत काय, राहुलसुद्धा माझ्या हातातून निघून जाईल. त्यानंतर इकडे कला, त्या अद्वैतबरोबर आपली ताई सुखात राहू शकेल का? कदाचित माणसाला आलेल्या अनुभवामुळे त्याचा स्वभावात बदल होत असेल, आणि कोणीतरी आपलं माणूस मिळाले म्हणून आपलं आयुष्य नव्याने सुरू होईल. त्यासोबत त्याचे पटत नसेल, परंतु ताईसोबत आणि त्याचं जर पटत असेल तर नव्याने त्यांच्या आयुष्याला सुरुवात होऊ शकते ना. आणि काय माहीत, कदाचित एक नवीन नातंसुद्धा निर्माण होऊ शकेल. तर कला खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे देवबाप्पासमोर प्रार्थना करतात की आज या घरामध्ये माझ्या नातवाची कार्यगाठ बांधली जात आहे, आणि त्यासाठी देवा तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहून देत, माझं अद्वैतचं लग्न पार पडून दे. तर रोहिणी आणि राहुल एकमेकांकडे बघत असतात आणि ठरल्याप्रमाणे सर्व चांदेकर हे सुकन्याच्या घरी येऊन पोहोचतात. तेव्हा कला त्यांना बघून संगीताला सांगते की आई ती मंडळी आलीसुद्धा. तर संगीता सुकन्या सर्वजणी बाहेर येतात आणि त्यांना बघून तर त्यांना खूप असे घाबरल्यासारखे होत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.